भंडाऱ्याची उधळण म्हणजे आणि आता पुढची एक कौतुकास्पद बातमी लातूरमधून. लातूरच्या सृष्टी जगताप या 9वीत शिकणाऱ्या मुलीने नॉनस्टॉप 24 तास लावणी सादर करत विक्रम करायला सुरुवात केली. सृष्टीच्या या पराक्रमाची नोंद आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्येही होणार आहे. सध्या सृष्टीला सपोर्ट करण्यासाठी लातूरच्या दयानंद सभागृहात मोठी गर्दी झाली आहे. वयाच्या 28व्या वर्षापासून नृत्याची आवड असलेल्या सृष्टीने वयाच्या 5व्या वर्षी दूरदर्शनवरील दमदमादममध्ये 2012 विजेतेपद पटकावलं होतं. तासनतास प्रॅक्टिस करणाऱ्या सृष्टीने 26 जानेवारीला 24 तास जाहीर नृत्य करण्याचा निश्चय केला आणि ती आता 27 जानेवारीला म्हणजे आज दुपारी 4:30 नॉनस्टॉप लावणी सादर करते. देशाची लावणी साता समुद्रापार जावी अशी सृष्टीची इच्छा आहे असं ती या रेकॉर्डबद्दल सांगते. सह्याद्रीची उंची म्हणजे ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील राजुरी इथे दहशत माजवणाऱ्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलंय. गटकळ मळ्यातील महेश कणसे यांच्या उसाच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात नर जातीचा बिबट्या जेरबंद झाला. पकडलेला बिबट्या पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. या बिबट्याला माणिकडोहच्या बिबट निवारा केंद्राकडे रवाना करण्यात आलं. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या फेऱ्या येत्या शुक्रवारपासून वाढतायत. मध्य आणि पश्चिम रेल्वेने 204 फेऱ्या वाढवल्या आहेत. वाढीव फेऱ्यांमुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक संपूर्ण म्हणजे 100% क्षमतेने सुरू झाली. मात्र फेऱ्या वाढवल्यामुळे असल्या तरी राज्य सरकारने ज्यांना प्रवासाची मुभा दिली तेच प्रवासी या लोकल सेवेचा सध्या लाभ घेऊ शकतात. सर्वसामान्य प्रवाशांसाठी ही सेवा नाही. मुंबईकरांना येत्या 6 महिन्यात मोठं मेट्रो गिफ्ट मिळणार आहे. येत्या 6 महिना अखेर मुंबईकरांसाठी मेट्रो 2A आणि मेट्रो 7 हे मार्ग सुरू होणार आहेत. आज रात्री उशिरापर्यंत मेट्रोचे कोचेस मुंबईत दाखल होतील. दहिसरला मेट्रो दाखल होतील. या दोन्ही मार्गांसाठी फेब्रुवारीत ट्रायल रन सुरू होणार आहे. 1576 कोचेस टप्प्याटप्प्याने मुंबईत येत आहेत. या दोन्ही मार्गावरची मेट्रो ड्रायव्हरलेस असणार आहे. मात्र सुरुवातीला चालकासह मेट्रो चालवली जाईल. सांगली जिल्ह्यातील पोलीस हवालदाराने लिंगाणा किल्ला सर केला. लिंगाणा किल्ला सर करणारे विजय घोलप हे सांगली जिल्ह्यातले पहिले पोलीस ठरलेत. 4000 फूट उंच किल्ल्यावर जाऊन प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांनी तिरंगा फडकवत हा विक्रम केलाय. कोल्हापूर हॅकर्स या टीमसोबत त्यांनी हा किल्ला सर केला. तर सध्या मुंबईकर गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहेत. मुंबईत मोसमातील सर्वात कमी तापमान नोंदवण्यात आलं. विशेष म्हणजे माथेरानपेक्षा मुंबई यंदा थंडगार झाली आहे. मुंबईमध्ये सांताक्रूजमध्ये 15.3° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे तर माथेरानमध्ये 17° तापमानाची नोंद झाली आहे. भारताने चीनला आणखी एक दणका दिलाय. 59 चायनीज ॲप्सवर कायमची बंदी घालण्याची तयारी भारतानं केली आहे. भारत सरकारने 7 महिन्यांपूर्वी 59 चीनी ॲप्सना कारणे दाखवा अशी नोटीस पाठवली होती. आता या ॲप्सना कायमचं बंद करण्यासाठी सरकारने नवीन नोटीस पाठवली आहे. नोटीसीवर कंपन्यांनी दिलेलं उत्तर पुरेसं समाधानकारक नाही त्यामुळे या ॲप्सवर कायमची बंदी घालण्याची तयारी सुरू झाली आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे